जरा शांत बसा। पहिल्यांदा तर सन्मान्य विरोधी पक्षनेत्यांनी जे सांगितलेलं आहे ते योग्य आहे। विधिमंडळाच्या आवारामध्ये अशा प्रकारे जोडे मारणं वगैरे हे करू नये, या बाबतीत मी सहमत आहे। त्यामुळे दोन्ही बाजूच्या सगळ्या सदस्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की विधिमंडळाच्या आवारात अशा प्रकारचं जोडे मारो आंदोलन हे यापुढे होऊ नये अशी काळजी आपल्याला घ्यावी लागेल। फक्त त्याच वेळी या देशाचे सुपुत्र आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं क्रांतिकारकांचे स्फूर्ती स्थान असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल ज्या हीन प्रवृत्तीने या ठिकाणी बोललं जातं अध्यक्ष महोदय, ते बोलणं देखील पहिल्यांदा बंद केलं पाहिजे। कारण सावरकरांनी जे भोगलंय ते कोणीच भोगलेलं नाहीये। या ठिकाणी 11 वर्ष कोलूचा बैल बनून त्या ठिकाणी सावरकर अंदमानच्या कारागृहामध्ये अनन्वित अत्याचार सहन करत होते, तरी वंदे मातरम म्हणत होते, भारत माता की जय म्हणत होते। अनेक लोक मृत्युमुखी पडले, अनेक लोक त्या ठिकाणी अक्षरशः वेडे झाले, पण सावरकरांनी त्या ठिकाणी ते सहन करत त्याही ठिकाणी संघर्ष केला। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, भगतसिंगांनी देखील सावरकरांनी छापलेली जे आत्मचरित्र होतं त्यावेळी मॅझिनीचं, ते तयार करून वाटण्याचं काम हे स्वतः भगतसिंगांनी देखील केलेलं आहे, हे इतिहासामध्ये नमूद आहे। आणि हे कोण आले, हे काय भगतसिंगांपेक्षा मोठे आहेत का जे या ठिकाणी सावरकरांवर बोलतात? त्यामुळे अतिशय चुकीचं आहे, त्याचा निषेध झालाच पाहिजे। सावरकरांच्या विरुद्ध बोलण्याचा निषेध झालाच पाहिजे आणि म्हणून हा निषेध आम्ही या ठिकाणी करतो। मात्र त्याचवेळी अध्यक्ष महोदय, मी सत्तारूढ पक्षाच्या वतीनं आपल्याला आश्वस्त करतो की अशा प्रकारे सभागृहाच्या आवारामध्ये कुठल्याही नेत्याला जोडे मारो आंदोलन वगैरे हे केलं जाणार नाही, हे योग्य नाही, याकरता सभागृहाचा आवार नाही। तसंच समोरच्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की या देशाच्या स्वातंत्र्य वीरांच्या विरुद्ध अशा प्रकारे त्यांनी बोलणं हे चुकीचं आहे, ही हीन प्रवृत्ती आहे, ती त्यांनी बंद केली पाहिजे, ही माझी विनंती आहे। आणि या सभागृहामध्ये दोन्हीकडनं जे बोलून घेतलं असेल त्यात जे चुकीचं असेल ते आपण तपासून घ्यावं, चुकीचं असेल तर काढून टाकावं। आणि आता या ठिकाणी सभागृहाचं कामकाज आपण सुरू करावं अशी माझी आपल्याला विनंती आहे।